विद्यार्थी मित्रांनो वर्ग आठवा एन एम एम एस शालेय क्षमता चाचणी यामधील विषय गणित यामधील प्रकरण क्रमांक दहा बहुपदींचा भागाकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर शाळेमधील जो प्रकरण आहे बहुपदींचा भागाकार त्यातील उदाहरणं तुम्हाला येणं आवश्यक आहे आता प्रश्न पहिला बघा दोन वायचा चौथा घात वजा बारा वाय अधिक तीन वायचा चा घन भागिने तीन अधिक दोन वाय या भागाकाराची कोटी किती असेल आता कोटी म्हणजे काय असतं तर सगळ्यात मोठा जो घात असतो जो मोठा घातांक असतो इंडेक्स असतो त्याला काय म्हणतात कोटी त्याला काय म्हणतात कोटी मग आता याच्यामध्ये जेव्हा आपण भागाकार करणार तर ह्या ठिकाणी काय होईल आता लागतो बघा हे याला पण आपण पन असं लिहितो दोन वा वाय अगोदर लिहितो आणि तीन असं लिहितो आणि इकडे जेव्हा असेल हे भाज्य दोन वायचा चौथा घात वजा बारा वाय अधिक नऊ वाय चा तिसरा घात ठीक आहे आपण हे म्हणजे चढत्या क्रमाने क्रमांना उडता त्या क्रमांक घेणं आवश्यक आहे आता पहिलंही जेव्हा कॅन्सल होईल तर हे कॅन्सल करण्यासाठी इथं आपल्याला कितीनं वायचा तिसरा घात नी इथं भाग घ्यावा हो लागेल भाज्या याच्यामध्ये भागाकारामध्ये म्हणजे जे, जे उत्तर असेल आता पुढचं आपल्याला करायची गरज नाही आपल्याला फक्त काय पाहिजे त्याची कोटी पाहिजे आणि सगळ्यात मोठा घातांक भागाकारात काय असेल तर तीन असेल म्हणजे ज्याची कोटी काय आली तीन आली ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन आठ एक्सचा सहावा घात वजा तीन एक्सचा चौथा घात भागिले दोन एक्सचा चौथा घात आता इथं आपल्याला प्रत्यक्ष भागाकार करावा लागेल बघा कसा करायचा हे दोन एक्सचा चौथा घातनी आपल्याला कशाला भागायचं आहे आठ एक्सचा सहावा घात वजा तीन एकसा चौथा घात आता या ठिकाणी बघा हे टर्न कॅन्सल करायची आपल्याला हे पद कॅन्सल करायचं हे पद कॅन्सल करायचं जर हा जो सहगुणक आहे या सहगुणकाने या सहगुणकाला भागायचं हे कि दिल बे एक बे दोन दिवसा बेच चो मी अगोदर चार असेल भाज भागाकारामध्ये नंतर हा जो भाग आहे हा एक साववा घातला काय करायचं एकशा चौथ्या घाताने भागायचं एकशा सहाव्या घाताला जर चौथ्या घाताने बघितलं तर काय होतं बघा एकसा सहावा घात भागिले एक सा चौथा घात म्हणजेच काय देते एकसा सहा वजा चार म्हणजे एकचा दुसरा घात म्हणजे या ठिकाणी काय येईल भागाकारामध्ये पहिलं पद आपल्याला चार एक्सचा वर्ग चार एक्सचा वर्ग आणि मग काय करायचं यांनी याला गुणाकार करायचा असतो ठीक आहे असे उदाहरण तुम्ही शाळेच्या पुस्तकात अभ्यासलेले चार दुने आठ आणि हे एक्सचा चा चौथा घात गुणिले एक, एक दुसरा घात इथं काय होईल घातांची बेरी चार आणि दोन सहा आता इथं काय करायचं आपल्याला वाजाबाकी करायची आहे वाजाबाकी करता असताना जे खालची जी पदं असतात ते पदांची चिन्ह बदलतात इथे हे आधी हे वजा होईल म्हणजे इथं कॅन्सल झालं नंतर हे इथं खाली घेतलं होतं वजा तीन एकचा चौथा घात वजा तीन एकचा चौथा घात आता पहिलं इथं सगळ्याकडे चार एक व वर्ग चार एक वर्ग असंच दिलेलं आहे आता इथं फक्त आता काय करावं लागेल हे या सहगुणाकाला या सहगुणाकाने भागायचं म्हणजे वजा तीनला वजा तीनला दोनने जर भागितलं तर काय येतं हे येतं वजा तीन छेद ती, दोन आणि एक्सचा काय इथं चौथा आहे इथं चौथा आहे म्हणजे तर एक्स घ्यायची गरज नाही आता पुढचं करायची गरज नाही आपलं जे भागाकार काय असेल चार एक्सचा वर्ग वजा तीन छेद दोन।, जा। का छे दोन चार एक्सचा वर्ग वजा तीन छेद दोन पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन जर एक्स अधिक के अधिक एक आणि एक्स अधिक के वजा एक बरोबर एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक तीन तर के बरोबर किती तर आपल्याला काय करावं लागेल हे काय याचे हे दोन याचे फॅक्टर्स आहेत याचे दोन हे अवयव आहेत मग याचे आपल्याला काय करावं लागेल अवयव करावे लागतील तर आता हे काय आहे इथे चार आहे आता हे अवयव कसे काढायचे तुम्ही अभ्यास आहेत याच्यात काय येईल मग एक्स नंतर वजा तीन आणि एक्स वजा एक काय तर हे याचे अवयव एक्स वजा तीन आणि एक्स वजा एक याचं जर केलं तर एक्स गुण म्हणजे एक्स येतं वजा तीन आणि वजा एक हे चार येतं एक्स येतं आणि याचा गुणाकार अधिक तीन येतो हे अवयव कसे पाडायचे हे तुम्हाला माहीत आहे आता मग आपल्याला इथं एक हा अवयव आला पाहिजे आणि हा एक अवयव आला पाहिजे समजा आपण वजा एक घेतला इथं जर वजा एक घेतला की याची किंमत तर इथं इथं वजा एक आणि एक हे झिरो होऊन जाईल म्हणजे हे येणार नाही हे इथे येणार आहे समजा वजा दोन घेतला तर वजा दोन घेतला तर इथं काय येईल मग के इथं इथं वजा दोन अधिक एक म्हणजे वजा एक इथं येईल म्हणजे हा येईल इथं एक्स वजा एक आणि इथं काय येईल मग हे वजा दोन आणि वजा एक म्हणजे काय होईल ते वजा तीन काय होईल ते वजा तीन म्हणजे कोणता लागेल इथं केची किंमत केची किंमत येईल वजा दोन केची किंमत काय ते वजा दोन वाटल्यास इथे मी बघतो इथं घेतो ते एक्स हे वजा दोन अधिक एक घेतला आणि एक्स केची किंमत वजा दोन हे वजा एक घेतला आता वाजा दोन अधिक एक काय होतं हे एक्स वजा एक आणि काय होतं एक्स वजा दोन एक, वजा एक, एक वाजा तीन हे त्याचे त्याच्यावर मिळाले ठीक आहे प्रश्न क्रमांक चार एक्सचा वर्ग वाजा तीन एक्स वजा एम या बहुपतीला एक साधिक दोनने भाग दिला असता भागाकार एक्स वजा पाच येतो व बाकी वजा चार उरते तर एमबरोबर किती आता यासाठी तुम्हाला कोणतं सूत्र वापरावं लागणार आहे तर भाज्याबरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजेच काय हा आहे भाजक हा आहे भागाकार म्हणजे याचा गुणाकार करायचा आणि ही बाकी त्याच्यामध्ये मिळवायची म्हणजे कसं असेल ते एक्स अधिक दोन हे भाज्य हे भाज्यबरोबर म्हणजे याचा बरोबर भाज्याबरोबर भाजक गुणिले भागाकार भागाकार काय आहे एक्स वजा पाच आणि अधिक काय करायची बाकी अधिक बाकी किती आहे वजा चार ठीक आहे तर पहिल्यांदा आपण काय करूयात याचा गुणाकार करूयात आता हा गुणाकार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो आता बघा एक्स आणि हे एक्स एक्सचा वर्ग नंतर ते एक्स अधिक ए आणि एक साधिक बी या फॉर्म्युल्याचा आपल्याला ठिकाणी यूज वापर करायचा आहे तर तो फॉर्म्युला कसा होता तो मी इथं पर, एकदा परत घेतो म्हणजे तुम्हाला आणखीन हे उदाहरण समजायला सोपं जाईल तो फॉर्म्युला आहे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी असा फॉर्म्युला जर असेल तर एक्सचा वर्ग अधिक ए अधिक बी ए अधिक बी याची बेरीज करायची आणि त्याला एक्सने गुणायचं आणि अधिक ए गुणिले बी ए गुणिले बी यांचा गुणाकार करायचा हा तो फॉर्म्युला आहे हा वाटल्यास व्हिडिओ पॉज करून हा फॉर्म्युला लिहून घ्या या फॉर्म्युलाचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे मग हे एक्सचा वर्ग आता ह्या दोघांची बेरीज अधिक दोन आणि वजा पाच याची बेरीज किती येते वजा तीन आणि हे एक्स आणि दोन आणि वजा पाच याचा गुणाकार किती होतो वजा दहा वजा दहा म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार किती आला आता हा अधिक हे बाकी वजा चार ठीक आहे मग आता इथं किती आलं हे एक्सचा वर्ग वजा तीन एक्स आता हे इथे बघा हे एक्सचा वर्ग आला इथं वजा तीन एक्स इथं आला आता फक्त हा जो एम आहे एमची किंमत काढायची इथं किती त्याची वजा दहा वजा दहा आणि चार हे वजा चार किती तर वाजा चौदा म्हणजे या ठिकाणी जी टर्म असेल ती किती असेल वजा चौदा परंतु या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे जर आपण इथं वजा चौदा घेतला तर तो काय होईल अधिक होईल ऋण आणि ऋण काय होतात धन होतात म्हणजेच एमची किंमत काय होऊ लागेल आपल्याला आता या ठिकाणी का अधिक चौदा यांची किंमत काय असेल या ठिकाणी चौदा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच तीन वायचा घन वाजा सहा वायचा वर्ग वाजा आठ वाय अधिक सात या बहुपदीला तीन वाय या एक पदीने भागल्यास बाकी किती उरेल आता या ठिकाणी एक पदीने आपण जेव्हा भागत असतो तर पहिल्यांदा काय होतं याने याला पूर्ण भाग जातो इथं याला पूर्ण भाग जातो याला पूर्ण भागतो याला जाणार नाही म्हणजे बाकी काय राहील खाली शेवटी सातच राहील बाकी काय राहील सात राहील यासाठी भागाकार आपल्याला करायची गरज नाही हा इथं जर समजा द्विपदी असते तर मात्र आपल्याला प्रत्यक्ष भागाकार करावा लागला असतं इथं एक पद असल्यामुळे भागाकार करायची आपल्याला गरज नाही प्रश्न क्रमांक सहा वीस एक्सचा चा चौथा घात वजा सोळा एक्स वर्ग अधिक बारा एक्सचा सहावा घात भागिले वजा चार एक्सचा चा चौथा घात बरोबर आता याच्यामध्ये पर्याय बघूयात आपण तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स हे दिलेले तीन एक्स वर्ग अधिक पाच नंतर वजा तीन एक्स एक वर्ग वजा पाच आणि पाच एकचा वर्ग म्हणजे या ठिकाणी पहिला जो टर्म आहे ती आपण बघितली आता इथे आपल्याला वजा चार एक्सचा चौथा घात निभागायचं आहे ठीक आहे आता इथं पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला जो हायेस्ट आहे सगळ्यात मोठा आहे तो आपण इथं घेऊयात म्हणजे ते उतरत्या क्रमानं बारा एक्सचा सहावा घात अधिक वीस एक्सचा चौथा घात वजा सोळा एकसा वर्ग आता पहिल्यांदा ही टर्म आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर याचा जो सहगुणक आहे त्यांनी याला भागायचं म्हणजे चारने बाराला भागितलं वजा चारने बाराला भागितलं चार एक चार चौदा चार ती बारा ते येईल वजा तीन आणि हे जे इथं चल आहे हे एकसा सहावा घातला काय करणार आपण एकसा चौथ्या घातने भागणार म्हणजे काय येईल ते सहा तो चार गेले दोन एकसा दुसरा घात इथं काय येईल एक्सचा दुसरा घात म्हणजे पहिलं जे भागाकारामध्ये जे पद असेल ते काय असेल वजा तीन एक्सचा वर्ग आणि वजा तीन एक्सचा वर्ग फक्त याच ठिकाणी आहे तेव्हा पुढचा भागाकार आपल्याला करायची काही गरज नाही झालं प्रश्न क्रमांक सात एक्सचा घण अधिक चौसष्ट भागिले एक्स अधिक चार चा भागाकार एक्स बरोबर एकोणावीस साठी किती असेल आता याचा भागाकार करायचा आपल्याला आता तुम्हाला हा एक फॉर्म्युला तुम्ही अभ्यासलेला बघा कोणता ए क्यू एचा घन वाजा बीचा घन इथं अधिक आहे बरोबर ए अधिक बी आणि ए वर्ग वजा ए बी ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग हे फॉर्म्युला हा सूत्र तुम्हाला माहीत आहे मग हे सूत्र याच्यामध्येच आपल्याला असं याच पद्धतीने बसतं म्हणजे एक्सचा घन अधिक चौसष्ट मग याचं घनमूळ काय येतं एक्स याचं घनमूळ काय तर चौसष्ट चार क्यूब रूट किती इथं चार म्हणजे हा एक्स अधिक चार हा एक त्याचं अवयव आला मग आता दुसरा काय असेल मग बघा इथं एक्स आहे म्हणजे एक्सचा वर्ग वजा ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार तो की जो चार एक्स आणि हे जे पद आहे याचा वर्ग ते किती येतं सोळा म्हणजे जेव्हा एनी आपण याला भागू त्यावेळेस उत्तर काय असेल हे भागाकार हा असेल प्रत्यक्ष आपल्याला भागाकार गरज नाही हे फॉर्म्युलेवर आपण सहज याचं उत्तर शोधू शकतो मग आता इथं काय केलं एक्सी व्हॅल्यू किती टाकली एक एकोणावीस म्हणजे बघा त्या ठिकाणी एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक सोळा एक्सची किंमत किती टाकली एकोणावीस म्हणजे एकोणावीसचा वर्ग वजा चार एकोणावीस अधिक सोळा आता एकोणावीस वर किती आहे तीनशे एकसष्ट तुम्हाला माहिती आहे माझा एकोणावीस गुणिले चार एकोणावीस चौक शहात्तर अधिक सोळा दागोदर हे सॉल्व करूयात आपण ठीक आहे हे तीनशे एकसष्ट इथे जसंच तसे हे इथं एक ऋणसंख्या एक धनसंख्या म्हणजे वजाबाकी होईल आणि मोठ्याचं चिन्ह हे असेल सातून सहा गेले शून्य सातातून सहा गेले सातातून एक गेला सहा आणि असं काहीतरी येईल मग एकातून शून्य गेलं एक सातून सहा गेलं शून्य आणि हे तीन तीनशे एक तीनशे एक पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ आता याच्यामध्ये बघा दोन वायचा चौथा घात अधिक तीन वायचा घन वजा आ, नो वाय वाजा सहा वाजा आठ वयाचा वर्ग या बहुपतीचा पुढीलपैकी कोणता भाजक अवयव नसेल आता जेव्हा आपण इथं भागाकार करू तर आता या ठिकाणी हा जो शेवटचा जो स्थिर आहे संख्या कॉन्स्टंट जो आहे आता याला यांनी भाग जायला पाहिजे जा। इथं एकने याला भाग जातो इथं दोनने जातो इथं तीनने याला सहाला भाग जातो चारनी हा सहाला भाग जात नाही जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करणार तर हे चारनी इथं भाग जात नाही त्यामुळे हा जो भाजक आहे हा अवयव असणार नाही पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ जर एक्स बरोबर एक वाय बरोबर वजा दोन झेडबरोबर तीन असेल तर एक्स वाय अधिक एक्स झेड भागिले एक्स वाय झेड बरोबर किती सोपा आहे आपण फक्त आता इथं ज्या किंमती आहे त्या किमतीत तर टाकूयात एक्सची किंमत किती आहे एक गुणिले वायची किंमत किती आहे वजा दोन अधिक एक्सची किंमत आहे एक आणि झेडची किंमत आहे तीन भागिले ठीक आहे एक्स वाय झेड म्हणजे एक, एक गुणिले वजा दोन गुणिले तीन आता इथे हे किती वजा दोन अधिक तीन भागिले आता याचा गुणाकार किती येतो तीन दुने सहा आणि चिन्ह वजाचं असेल याचं वजा सहा ठीक आहे यालो वजा सहा आता या ठिकाणी याचं उत्तर किती येतं एक भागीले वाजा सहा एक भागिले वाजा सहा एक भागीले भागी वजा सहा म्हणजेच काय एक छेद वजा सहा एक छेद वजा सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक दहा सात तीन छे सात एक सा वर्ग वजा पाच छे सात एक्स अधिक एक छेद चार एक सात घण अधिक पाच या ब बहुपतीची कोटी किती असेल कोटी म्हणजे काय सगळ्यात मोठा जो घातांक असतो त्याला आपण कोटी म्हणतो इंडेक्स आता इथं काय आहे सगळ्यात मोठा घातांक इथं दोन आहे इथं एक आहे इथं तीन आहे म्हणजे याची कोटी किती आहे सगळ्यात मोठा घातांक किती आहे तीन याची कोटी आहे तीन म्हणजे उत्तर आहे क्रमांक तीनचं तीनच आहे पर्या क्रमांक तीन काय या ठिकाणी क्रमांक तीन याचे पुढील जे प्रश्न आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे